नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त येणारी मच्छी म्हणजे बोंबील. काही लोक याला गरगटे देखील म्हणतात. तर आज मी तुम्हाला ह्याच बोंबलांचं कालवण करून दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आज मी बोंबलांचं कालवण करून दाखवणार आहे. तर आता आपण इथे वेळ न घालवता हे बोंबलाचं कालवण करण्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत. इथे मी दोन मीडियम साईज मध्ये बोंबील घेऊन त्याचे मीडियम असे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जशी साईज हवी आहे त्या साईज मध्ये काप करून घ्या आणि मग ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या. इथे मी 1 ते 1.5 चमच लाल तिखट वापरणार आहे, 1 चमच हळदी पावडर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचे गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि मी इथे कैरी वापरलेली आहे. तुम्ही टोमॅटो किंवा कोकम किंवा चिंच वापरू शकता आणि थोडस तेल. तर हे बोंबलाचं कारवण करण्यासाठी सर्वप्रथम मी जे बोंबील घेतलेले होते त्यावरती मी 1 चमचे हळदी पावडर आणि 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. मी इथे आधीच या बोंबीलवरती लाल तिखट आणि हळद लावून घेतलेली आहे, जेणेकरून नंतर आपण जर फोडणी देताना यावरती मसाला लावण्यासाठी घेणार तर जे बोंबील असतात ते चुरले जाण्याची शक्यता असते, कारण की बोंबील हे भरपूर नरम असतात. म्हणून मी इथे आधीच यावरती हळदी पावडर आणि मसाला लावून घेतलेला आहे. आता मी याला 4 ते 5 मिनिटं मॅरिनेशन साठी ठेवणार आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो या बोंबीलमध्ये छान असा मुतला जावा म्हणून. दुसरीकडे मी एक मोठी कढई घेऊन त्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे. हे तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यात आता मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. ह्या लसणाच्या पाकळ्या होत्या मी त्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या होत्या. आता हे लसूण आहे ते माझं हलकस परतत आलेले आहे. त्यात मी मॅरिनेट केलेले बोंबील घातलेले आहेत. तुम्ही इथे आधी जो आपला रस्सा असतो तो शिजून घेतला आणि मग त्यात बोंबीलचे काप घातले तरी देखील चालेल, पण मी इथे आधीच तेलावरती हे बोंबील घातलेले आहेत. आता यात पाणी घालायचं आपल्याला. तुम्हाला ज्या प्रमाणात यात रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी घालून घ्या. यात 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जसं रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पाण्याचा वापर करा. आता मी याला 7 ते 8 मिनिटे शिजून घेणार आहे. याला 7 ते 8 मिनिटे झालेली आहे, छान अशी उकळी आलेली आहे. यात मी आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता यात मी जी कैरी होती ती कैरी घातलेली आहे. आपल्याला इथे कोणतीही आंबट रसू घालायची आहे, जेणेकरून जो मच्छीचा वास असो तो कमी व्हावा म्हणून. आता हे बोंबील आहे ते आपले ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. फक्त आपल्याला जी कैरी आहे ती नरम होईपर्यंत इथे शिजून घ्यायचं आहे. बोंबील हे जास्त हलवून घेऊ नका, जर तुम्ही जास्त हलवून घेतलं तर ते चुरले जाण्याची शक्यता असते. मी त्याला पुन्हा 4 ते 5 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती शिजून घेणार आहे. त्याआधी मी यात 1 चमचे गरम मसाला घातलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यात सुकं भाजलेलं खोबऱ्याचं वाटण देखील घालू शकता. एकदम हलक्या हाताने मी गरम मसाला यात मिक्स करून घेते. तुम्ही यात कैरीऐवजी टोमॅटो घातलात किंवा कोकमाचा रस घातलात किंवा चिंचेचा पोळ घातलात तरी देखील चालेल. कोणतीही आंबट वस्तू तुम्ही इथे वापरू शकता. मी ह्याला 4 ते 5 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती पुन्हा शिजून घेते. इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. याला छान अशी उकळी आलेली आहे. इथे माझी कैरी देखील आता नरम पडलेली आहे. मी इथे लगेच गॅस बंद करून घेतलेली आहे. अशा प्रकारे हे झटपट असे बोंबलांचे कालवण आता आपले रेडी झालेले आहे. हे तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.